अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर नगर परिषदेच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजनेतील बांधण्यात येत असलेल्या घरकुल लाभार्थ्यांना नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते आज धनादेशाचे वाटप करण्यात आले आहे। शहरातील एकूण 402 घरकुल लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। यापैकी आज 51 लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण करण्यात आले आहे। यापूर्वी देखील 52 लाभार्थ्यांना या धनादेशाचे वाटप करण्यात आले होते। या प्रसंगी नगराध्यक्षा साधना महाजन यांच्यासह उपनगराध्यक्ष अनिसभाई केलेवाले, सर्व नगरसेवक आणि भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दाखवलं होतं की पक्के घर, ज्याला घर नसेल, ज्यांची स्वतःची जागा असेल किंबहुना कोणाची जागाही नसेल, अशा प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं एक पक्क घर उभं राहावं, हे जे स्वप्न मोदी साहेबांनी दाखवलं होतं ते स्वप्न आज प्रत्यक्षात आपल्याला उतरत आहे। साधारणतः 2022 एवढी घरकुलं आपल्या जामनेर शहरात घेता यावी अशी उपलब्धता भाऊंच्या आणि वहिनींच्या माध्यमातून जामनेर शहराला आपल्याला तेवढं टार्गेट देण्यात आलं होतं। पैकी साधारणतः पहिल्या टप्प्यामध्ये 402 घरकुलं आपल्या संपूर्ण बॉडीने तो ठराव करून 402 घरं प्रथमतः मंजुरीसाठी पाठवले आणि भाऊंच्या आशीर्वादाने, भाऊंच्या मध्यस्थीने 402 घरकुलं या ठिकाणी प्रत्येक लाभार्थी 2.5 लाख रुपये या योजनेतून आपल्याला प्रत्येकाला मिळणार आहेत आणि 402 घरकुलं आज या ठिकाणी मंजूर होऊन आलेले आहेत। योजनेचं स्वरूप असं की ते जे 402 घरकुलं पहिल्या टप्प्यात मंजूर होऊन आलेले आहेत, पैकी आपल्या बांधकामाच्या प्रगतीनुसार आपल्या थेट खात्यामध्ये या ठिकाणी जामनेर नगर परिषदेच्या माध्यमातून ते पैसे आपल्याला मिळणार आहेत। पैकी पहिला टप्पा 50 लाभार्थींचा या ठिकाणी आपण माननीय नगराध्यक्ष साहेब वहिनी साहेब यांच्या हस्ते आपण मागच्या वेळेस वाटप केला। ज्या वेळेला पहिला टप्पा वाटप केला त्यावेळेस आपण नगर परिषदेच्या हॉलमध्ये त्या ठिकाणी वाटप केला। पहिले टप्प्यातील ज्या लोकांना वाटप केली त्यांना 40,000 रुपयाचा पहिला आपण टप्पा दिला। त्यानंतर दुसरा त्यांना त्यांचं बांधकामही तिथपर्यंत झालं, ओट्यापर्यंत। ज्या लोकांचं ओट्यापर्यंत बांधकाम झालं त्यांचा पहिला टप्पा आपण त्यावेळेस दिलेला होता। आता तुमच्या लोकांचं ओट्यापर्यंत बांधकाम झालं म्हणून आता तुमचा नंबर लागला। याच पद्धतीने पूर्ण जामनेर शहरामध्ये 402 घरांचं बांधकामाला आज या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। पैकी पहिली 100 घरे, 103 घरं की ज्यांची वाटप आहे या ठिकाणी आपण केली आणि पहिले 50 लोकांची केली, आता 53 लोकांची आपण या ठिकाणी रोख स्वरूपात 40,000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये चेकने त्यांच्या खात्यामध्ये पहिल्यांदा जमा होत आहे। हा प्रत्यक्षदर्शी कार्यक्रम आहे, हे कुठलेही आश्वासन नाही आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।